नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। चाकणमध्ये मुंबई येथून आलेल्या एका व्यक्तीचा खासगी लॅबचा तपासणी अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नागरिकांमध्ये मंगळवारी दिनांक 19 मे 2020 रोजी मोठी घबराट पसरली आहे। संबंधित व्यक्ती चाकणमधील जित्राईमळा भागात सध्या वास्तव्यास होती। दरम्यान नागरिकांनी अजिबात घाबरून जाऊ नये, कारण सदर व्यक्तीचा शासकीय लॅबचा तपासणी अहवाल अद्याप येणार आहे। त्याचप्रमाणे मुंबई येथून आल्यापासून संबंधित व्यक्ती होम क्वारंटाईन करण्यात आली होती, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असंही प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। याबाबत खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितलं की सदरच्या व्यक्तीचा खासगी लॅबचा तपासणी अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे। सदरची लॅब ICMR मान्यता प्राप्त असल्याचं सांगण्यात आलं असून त्याबाबतची कागदपत्रे तपासण्यात येत आहे। सदर व्यक्तीचा शासकीय लॅब तपासणी अहवाल लवकरच प्राप्त होईल। चाकणमधील संबंधित परिसर बुधवारी दिनांक 20 मे रोजी कंटेनमेंट झोन करण्यात येणार असल्याचंही प्रांताधिकारी तेली यांनी सांगितलं। याबाबत चाकणचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित रुग्णाला पिंपरी येथील एका शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल्याचंही सांगितलं। त्याचप्रमाणे बुधवारी याबाबतची कार्यवाही प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। चाकण ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर माधव कणकवले यांनीही संबंधित व्यक्तीचा खासगी लॅबचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याचं स्पष्ट केलं आहे। तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बळीराम गाढवे यांनी याबाबतची माहिती घेण्यात येत असल्याचं सांगितलं। खेडचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, संबंधित व्यक्ती चाकणमध्ये आल्यापासून होम क्वारंटाईन होती असं स्पष्ट केलं। याबाबत सदरच्या संशयिताचा शासकीय अहवाल काय येतो याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अनेकदा खासगी लॅब आणि शासकीय लॅब यांचे अहवाल परस्पर विरोधी आल्याची अनेक उदाहरणे आहे, त्यामुळे चाकणकरांच्या वाट्याला काय आहे याबाबत उद्या बुधवारी स्पष्टता होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, चाकण। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।